बाबुळगाव तालुक्यातील चोंडी येथील रहिवासी सौ ताराबाई उत्तम ढोबरे ही महिला श्री वसंतराव नाईक महाविद्यालय यवतमाळ येथे पायाच्या उपचारासाठी नेहमी येणे जाणे करीत आहे। मात्र ही महिला येथे येणे जाणे करीत असल्यामुळे गावातील बालवाडी चपराशी मीरा कोहरे हिने मज्जाव केला असून याबाबतची तक्रार बाबुळगाव पोलीस स्टेशन तसेच पटवारी ढोळस यांना केली। मात्र पायाचे विकाराने ग्रस्त असलेली ताराबाई ढोबरे यांच्या वडिलांनी याबाबत मुलीसोबत होणाऱ्या अत्याचारास थांबवावे व तशी रुग्णालयीन व्यवस्था करून देण्यात यावी अशा आशयाचे विनंती अर्ज जिल्हा पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस स्टेशन बाबुळगाव येथे सादर केले आहे। सौ ताराबाई ढोबरे यांचे वडील किसन देवाजी दाबेकर यांच्या परिचयातील मित्राचा मुलगा लवकुश मिश्रा हा शासकीय रुग्णालयात कक्षसेवक असून तो नेहमी ताराबाई ढोबरे यांना मोटरसायकलने यवतमाळ शासकीय रुग्णालयातून ने आण करीत असतात। दरम्यान किसन दाबेकर हे वयोवृद्ध असल्याने ते मुलीची नेण्या आणण्याची व्यवस्था करू शकत नाहीत। मात्र ही बाब बालवाडी चपराशी मीरा कोहरे यांनी पोलीस स्टेशन तसेच पटवारी यांना त्यांच्याबाबत तक्रार केली असून यावर किसन दाबेकर यांच्या मुलीच्या आजाराबाबत शासकीय यंत्रणेमार्फत आणण्याची व्यवस्था करावी असे विनंती अर्जामध्ये त्यांनी नमूद केले आहे। तसेच त्याच्या उपचाराची व्यवस्था न झाल्यास त्याच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास तिची संपूर्ण जबाबदारी शासकीय यंत्रणेवर व चपराशी मीरा कोहरे आणि पटवारी प्रमोद डोडस यांच्यावर राहील असे किसन दाबेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या विनंती अर्जामध्ये नमूद केले आहे।